ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे। हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे। आपण जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे संसार सुखाचा करणे म्हणजे परमार्थ। संसार सुखाचा करण्यासाठी एक महत्त्वाचा सिद्धांत जीवनविद्येने सांगितला, तो म्हणजे असा की जीवन जगणं ही कला आहे आणि ही कला हस्तगत केल्याशिवाय तुम्हाला जीवन खऱ्या अर्थाने सुखी, यशस्वी व समृद्ध करता येणार नाही। आणि म्हणून जीवन जगण्याची कला आणि संगीत कला याच्याशी मी तुलना केली आणि ती करत असताना संगीताचे सात स्वर, तसे जीवनविद्येने सात स्वर सांगितले। त्यातला पहिला स्वर म्हणजे जग, तो पाहिला। दुसरा स्वर म्हणजे कुटुंब, तो पाहिला। आणि तिसरा आणि चौथा हे दोन स्वर आपण आतापर्यंत घेतलेले आहेत, आणि ते म्हणजे शरीर आणि शरीराच्या शरीराला लटकलेली इंद्रिय। ही दोन स्वर आपण सध्या विषय घेतलेला आहे प्रबोधनासाठी। शरीराचं महत्त्व मी आतापर्यंत चार पाच प्रवचनातून सांगितलं। शरीराचं महत्त्व सांगायला, खरं सांगायचं म्हणजे शब्दच नाही असं म्हटलं तरी चालेल, इतकं शरीराचं महत्त्व आहे। दुर्दैवाने शरीराचं महत्त्व लोकांना समजलं नाही आतापर्यंत, आणि त्याचे दुष्परिणाम सर्वांनाच भोगावे लागले, आणि तेसुद्धा पुरातन काळापासून ते अर्वाचीन काळापर्यंत सर्वांनाच त्याचे परिणाम, दुष्परिणाम भोगावे लागले, लागत आहे, आणि याच्या पुढेही लागतील जर मनुष्याला मानवी शरीराचं महत्त्व सार्थ आणि यथार्थ समजलं नाही तर। आणि म्हणून हा विषय मी विस्ताराने घेतो, याचं कारण त्या विषयाचं महत्त्व हे होय। आता गंमत अशी आहे की शरीराबद्दल मी सांगत असताना अनेक गोष्टी सांगितल्या आतापर्यंत, आता एक महत्त्वाचा आपण एक दृष्टिकोन बघूया शरीराकडे पाहण्याचा, तो म्हणजे हे जे शरीर आहे, हे शरीर म्हणजे मूर्तिमंत परमेश्वराची चालती बोलती मूर्ती आहे। लक्षात घ्या बरं का, मानवी शरीर म्हणजे परमेश्वराची चालती बोलती जिवंत मूर्ती आहे। आता आपण ज्या मूर्तीची उपासना करतो, देवळात जाऊन म्हणा किंवा घरातल्या मूर्तीची आपण जी उपासना करतो, ते तर आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसेल की ज्या मूर्तीची आपण देवळात किंवा घरात मूर्तीची उपासना करतो तेव्हा ती मूर्ती नुसती असते, ती पाहत नाही, ती बोलत नाही, ती हसत नाही, उठत नाही, बसत नाही, चालत नाही, किंबहुना ती काहीच करत नाही। जे काही करतो ते आपण त्या मूर्तीसाठी, म्हणजे मूर्तीला गंध लावणं, मूर्तीला आंघोळ घालणं, मूर्तीला कपडे घालणं, मूर्तीला ओवाळणं, मूर्तीला नैवेद्य दाखवणं, ह्या सर्व गोष्टी आपण करतो त्या मूर्तीसाठी, मूर्ती स्वतः काहीही करत नाही। अशी मूर्ती, मग ती घरातली असो नाही तर देवळातली असो, ती आपल्यावर कृपा करील किंवा कोप करील हे कसं शक्य आहे? जी प्रत्यक्षात काहीही करत नाही ती कृपाही करू शकत नाही आणि कोपही करू शकत नाही, हे आपल्या कधी लक्षात येत नाही। आणि म्हणून आपल्याला अमुक कर म्हणजे तुझ्यावर कृपा होईल देवाची, तमुक कर
म्हणजे देवाचा कोप होणार नाही अशा तऱ्हेचं आपल्याला सांगून अनेकांनी सामान्य माणसांना कर्मकांडामध्ये गुंतवून टाकलं. आजसुद्धा हे प्रकार जोरात चाललेले आहेत. म्हणजे विज्ञानाची प्रगती झाली असं आपण म्हणतो, विज्ञानाच्या प्रगतीबरोबर हे कर्मकांडसुद्धा जोरात चाललेलं आहे आणि सर्व धर्मामध्ये चाललेलं आहे. व काय एकाच धर्मामध्ये चाललं आणि इतर धर्मात नाही असं नाही, सर्व धर्मामध्ये जोरात चाललेलं आहे. याचं कारण बहुजन समाज जो आहे हा अंधश्रद्धेच्या आहारी गेलेला आहे. बहुजन समाज हा अंधश्रद्धेच्या आहारी गेलेला आहे. त्याला शिक्षण जेवढं मिळालं पाहिजे तेवढं मिळालेलं नसतं, संस्कार चांगले मिळालेले नसतात, शिकवण त्यांना चांगली मिळालेली नसते आणि त्याच्यातून परिणाम असा होतो की ही मंडळी अंधश्रद्धेच्या आहारी जातात. आणि ह्या अंधश्रद्धेचा पुरेपूर फायदा लवाडलो घेत असतात. या सांगायचा मुद्दा असा की जी मूर्ती काहीही करत नाही ती मूर्ती तुमच्यावर कृपा करेल विशिष्ट परिस्थितीत, आणि विशिष्ट परिस्थितीत कोप करील असं जे सांगितलं जातं ते सगळं खोटं आहे. हे सगळं खोटं आहे. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा की जी मूर्ती जिवंत आपल्या ठिकाणी ही जी मूर्ती आहे ही जिवंत मूर्ती आहे आणि ही जिवंत मूर्ती त्या मूर्तीसाठी सर्व काही करते आहे, ती पाषाणाची मूर्ती आहे, ती धातूची मूर्ती आहे आणि ही परमेश्वराने स्वतःच्या हाताने निर्माण केलेली परमेश्वराची जिवंत मूर्ती आहे. आता ही मूर्ती श्रेष्ठ का ती मूर्ती श्रेष्ठ हे तू ठरवायचं आहे, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. लक्षात ठेवा हे सर्व तू ठरवायचं आहे की मूर्ती श्रेष्ठ कुठली, ती श्रेष्ठ का ही श्रेष्ठ जी काहीही करत नाही ती श्रेष्ठ का जी सर्व काही करते आहे, हसते आहे, बोलते आहे, चालते आहे, विचार करते आहे, चिंतन करते आहे, निश्चय करते आहे, कल्पना करते आहे, भावना करते आहे, सर्व काही करते आहे, ही जिवंत मूर्ती श्रेष्ठ का पाषाणाची धातूची मूर्ती श्रेष्ठ हे तू ठरव. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा की ती मूर्ती जी आहे ती मानवाने निर्माण केलेली आहे आणि ही जी मूर्ती आहे ही परमेश्वराने निर्माण केलेली आहे, हे तू पहिलं लक्षात ठेव. आणि म्हणून ती मूर्ती मॅनमेड आहे, ही मूर्ती गॉडमेड आहे आणि म्हणून ही मूर्ती सर्वार्थाने सर्व प्रकारे सर्व दृष्टिकोनातून श्रेष्ठ आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ह्या मूर्तीबद्दल काय बोलावं, ही परमेश्वराची जी जिवंत मूर्ती आहे याच्याबद्दल काय बोलावं. एका बाजूने ती पाच तत्वांना धरून आहे, दुसऱ्या बाजूने ती पाच तत्वांना धरून आहे. आता बघा, परमेश्वर, ईश्वर, जीव, जीवतत्व, अंतर्मन आणि बहिर्मन ही पाच तत्वांना धरून हे शरीर आहे. आता ह्या बाजूने बघा, हे झालं अव्यक्ताचं प्रांत. आता व्यक्ताचं प्रांत बघा, व्यक्ताचं प्रांतामध्ये जर बघितलं तर आपली इंद्रिय, कुटुंब, समाज, राष्ट्र, विश्व, म्हणजे एका बाजूने आपण व्यक्ताशी जोडले गेलेलो आहोत, दुसऱ्या बाजूने आपण अव्यक्ताशी जोडलेलो आहोत आणि या दोन व्यक्त आणि अव्यक्त यांना जोडणारा दुवा म्हणजे हे शरीर आहे. म्हणजे कल्पना करा की या शरीराचं महत्त्व किती आहे. म्हणून मी मगाही सांगितलं की या शरीराचं महत्त्व सांगायला पुरेसे शब्द पण नाहीत, इतकं हे शरीर महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ह्या शरीराच्या ठिकाणी सर्व काही आहे, सर्व ए टू झेड ह्या शरीराच्या ठिकाणी आहे. आपण म्हणतो पिंडी ते ब्रह्मांडी अशी एक म्हण आहे, अशी एक म्हण आहे पिंडी ते ब्रह्मांडी. ही जी सुंदर म्हण आहे याच्यामध्ये जे ब्रह्मांडात आहे ना ते पिंडात आहे, जे पिंडात आहे ते ब्रह्मांडात आहे. म्हणून शरीराला पिंड असं म्हणतात, ही शरीर आहे ना. आणि खरोखरच ही आणि भगवान शंकराची पिंडच आहे आणि म्हणून हे शरीर हे पिंड आहे आणि हे याच्यामध्ये सगळं ब्रह्मांड सामावलेलं आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे.
मग ह्या शरीराच्या ठिकाणी काय नाही असं मला विचारा, काय आहे असं जर विचारलं, सर्व काही इथे आहे, सर्व काही इथे आहे. आता काही लोक असं म्हणतात की ग्रामदैवत आहे, त्यानंतर कुलदैवत आहे, त्यानंतर मूळ पुरुष आहे, त्यानंतर ईश्वर नावाचं दैवत आहे, परमेश्वर आहे. हे जे सगळं जे सांगितलं जातं ते सर्व इथेच आहे, पुन्हा हे सर्व इथेच आहे हे आपण लक्षात ठेवायचं. आता गंमत अशी आहे की आपलं हे जे मन आहे ज्याला आपण बहिर्मन असं म्हणतो, हे जे बहिर्मन आहे ना, हे बहिर्मन म्हणजे ग्रामदैवत. हे जे बहिर्मन जे आहे ना हे आहे ग्रामदैवत. आणि हे ग्राम म्हणजे हे शरीर म्हणजे ग्राम, आणि या ग्रामाचं दैवत म्हणजे बहिर्मन. आता कुलदैवत ज्याला आपण म्हणतो, ते कुलदैवत म्हणजे आपलं अंतर्मन. आपल्या ठिकाणी जे अंतर्मन आहे हे अंतर्मन कुलदैवत आहे. कुल कुळ म्हणजे आपल्या ठिकाणी जी नाना तऱ्हेचे घटक आहेत हे सगळे जे कुळ आहेत हे ह्यांचा खरं सांगायचं म्हणजे स्वामी म्हटलं तरी चालेल, तो म्हणजे अंतर्मन. आता या अंतर्मनाच्याद्वारे काय काय घडतं हे जर तुम्हाला जर सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. हे अंतर्मन, बहिर्मनाने आपण सर्व काही करत असतो हे तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे, पण अंतर्मन जे काही करून राहिलेलं आहे ते अचंबा करण्यासारखं आहे. डॉक्टर मर्फीने एक याचं वर्णन फार सुंदर केलेलं आहे, युअर सबकॉन्शियस माइंड कंट्रोल्स ऑल द व्हायटल प्रोसेसिस अँड फंक्शन्स ऑफ युअर बॉडी अँड नोज द अँसर टू ऑल युअर प्रॉब्लेम. काय गंमत आहे बघा, की तुमच्या या शरीराच्या ठिकाणी व्हायटल प्रोसेसिस अँड फंक्शन्स जे आहेत ती सर्व अंतर्मन करत असतं. ही कुलदेवता म्हणजे अंतर्मन हे सर्व काही करत असते हे लक्षात घ्या. की आपल्या ठिकाणी नाना तऱ्हेची जी इंद्रिय आहेत ही सगळी कुळं आहेत, आणि ह्या कुळांचं दैवत म्हणजे अंतर्मन आहे. आणि म्हणून ह्या सर्वांचं दैवत जे अंतर्मन जे आहे हे अंतर्मन आपल्या ठिकाणी सर्व प्रकारचे व्हायटल प्रोसेसिस अँड फंक्शन्स म्हणजे अत्यंत महत्त्वाच्या क्रिया प्रक्रिया ह्या सर्व काही ह्या शरीराच्या अंतर्गत जे आहेत आणि बहिर्गत आहे त्या सर्व अंतर्मनाकडून होतात हे आपण पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून शरीराचे हृदयाचे ठोके पडणं, श्वासोश्वास चालणं, फुफ्फुसं खालीवर होणं, लिव्हरची क्रिया चालू ठेवणं, शरीराच्या सर्व अंतर्गत जे आहे ते, त्याचप्रमाणे आपल्या बाकीच्या सर्व क्रिया ज्या आहेत त्या शरीराच्याद्वारेसुद्धा बऱ्याच क्रिया ज्या आहेत हे अंतर्मनच करत असतं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. बहिर्मन तेच करतं की जे आपण लक्षपूर्वक करतो ना ते बहिर्मन करतं, जे आपण लक्षपूर्वक करतो ते बहिर्मन करतं. म्हणून बहिर्मनाचा जो प्रांत आहे ग्रामदैवत तो म्हणजे हवं आणि नको ह्याच्यामध्ये आहे. बहिर्मनाचं लक्ष कुठे असतं, मला काय हवं आणि मला काय नको, जे हवं ते मिळवायचं, नको ते टाळायचं. हवं ते मिळवण्यासाठी काय प्रयत्न करायचे, नको ते टाळण्यासाठी प्रयत्न करायचे. आणि हे करण्यासाठी आपण जे काही सर्व काही करतो हे करणारं बहिर्मन असतं आणि हे ग्रामदैवत. आणि आतमध्ये आणि आपली जी ज्ञानेंद्रिय आहेत ह्या सर्वांच्याद्वारे अनेक महत्त्वाच्या क्रिया आणि प्रक्रिया ज्या चालतात चालतात हे अंडरलाईन करायचं. ते कोणी आपण करत नाही तर चालतात, श्वासोश्वास चालत असतो, हृदयाचे ठोके पडत असतात, फुफ्फुसं खालीवर होत असतात, रक्त निर्माण होत असतं, रक्ताचा पुरवठा होत असतो, हे सगळं आपण पाहिलं हे सर्व जे चाललेलं आहे किंवा हे सर्व जे होत असतं हे सर्व अंतर्मनाकडून घडतं. म्हणून अंतर्मन हे आपलं कुलदैवत आहे. आता जीवात्मा ज्याला आपण म्हणतो हा जीवात्मा आहे मूळ पुरुष.
मूळ पुरुष म्हणून काही लोक शोधतात. कित्येक लोकांना मूळ पुरुष म्हणजे काही माहीत नसतं. मग कोणतरी सांगतं हा दगड आहे ना, हा दगड मूळ पुरुष. काही ते सांगतात हा दगड आहे ना, हा दगड म्हणजे हा मूळ पुरुष. हे काय आहे दिसतंय ना, हा तुमचा मूळ पुरुष. ह्यालाही माहीत नसतं, त्यालाही माहीत नसतं आणि कोणालाच माहीत नसतं. सांगायचा मुद्दा असा, वडिलांनी सांगितलं आपल्याला हा मूळ पुरुष, आपण म्हणतो होय. मी माझ्या मुलाला सांगितलं हा मूळ पुरुष, तो होय म्हणणार. आणि ही परंपरा जी आहे ही चालत राहते आणि कोणाला कशाचाच पत्ता नसतो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. किंवा मूळ पुरुष ज्याला म्हणतात तो असा बाहेर नाहीच कुठे, तो सगळा आपल्याच ठिकाणी. तो म्हणजे आपल्या ठिकाणी असणारा जीवात्मा हा मूळ पुरुष. आता आपल्या ठिकाणी जे ईश्वर नावाचं जे तत्व नांदतं ते आपलं उपास्यदेव आहे. ईश्वर सर्वभूताना हृदयशेर्जुन तिष्ठती ब्राह्मयन सर्वभूतानी यंत्रारूढानी माया, किंवा तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा राम, की भ्रांतासी काम विषयावरी. आणि म्हणून आपल्या ठिकाणी हा जो राम म्हणजे आत्माराम आहे, हा आत्माराम किंवा राम हे आपलं आहे ईश्वर, म्हणजे उपास्य दैवत. हे आपलं उपास्य दैवत आहे. उपासना आपल्याला करायची ती ह्या आत्मारामाची करायची. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं स्पष्ट, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची, असं म्हटलेलं आहे. देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेणसी मुळी कोण. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठे काही. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. काय सुंदर सांगितलं बघा. आणि म्हणून हे उपास्य दैवत म्हणजे हृदयस्थ ईश्वर, हे आपलं उपास्य दैवत. आणि या ईश्वराची म्हणजे आत्मारामाची उपासना करा, असे आपल्याला संत आणि भगवंत सतत सांगून राहिलेले आहेत. पण आपण त्या ईश्वराकडे दुर्लक्ष करतो आणि आपण कुठेतरी बाहेर त्या ईश्वराला शोधतो, अशी आपली अधोगती झालेली आहे. आणि म्हणून मी मगाशी सांगितलं सर्व काही आपल्याच ठिकाणी आहे. हा ईश्वर जो आहे आपल्याच ठिकाणी आहे. हा सर्व सुखाचा आराम आहे. हा सर्व सुखाचा आराम असा हा ईश्वर आहे. आणि असा हा जो ईश्वर, त्याला राम असं म्हटलं आहे. पण हा राम म्हणजे तुम्ही समजता तो अयोध्येचा राम नव्हे. हा राम म्हणजे आत्माराम. हे तुकारामाजी स्पष्ट केलं. राम 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 अवघेची म्हणती, कोणी न जाणती आत्माराम. मी तुकारामाजी नक्की माहीत होतो. राम 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 अवघेची म्हणती, कोणी न जाणती आत्माराम. राम हा कालचा सूत दशरथाचा, अनंतयुगीचा आत्माराम. बघा तुकारामाजी सांगतात तुम्ही ज्याला राम म्हणतात ना अयोध्येचा राम, तो म्हणाला कालचा दशरथाचा सूत. म्हणजे आपण कसं म्हणतो ते ना ते कालचं पोर आहे. तसं तुकाराम महाराज म्हणतात, तुकारामांचा तो अधिकार आहे म्हणण्याचा, तर तुकाराम महाराज असं म्हणतात तुम्ही ज्याला राम म्हणतात ना तो कालचा सूत दशरथाचा. मग खरा राम जो आहे ना तो आत्माराम, तो कसा आहे अनंतयुगीचा आत्माराम. तुका म्हणे राम तुझा तुझं पाशी, विचारून घेसे गुरुमुखे. म्हणजे पुन्हा शिक्षण मारले तुकाराम महाराज. तुकाराम महाराज म्हणतात हा जो राम 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 म्हणतात ना तो तुझ्याच जवळ आहे. तुका म्हणे राम तुझा तुझं पाशी, तुझा राम तुझ्याच जवळ आहे. इथे तुझा राम शब्द वापरलेला आहे. हा जो आपला माझा जो राम आहे, तुझा जो राम आहे, तुझ्याच जवळ आहे, तो आपल्याच जवळ आहे. पण हे तुला कळत नाही म्हणून गुरुकडे जाणताना विचार. नाही लोक म्हणतात गुरु कशाला पाहिजे, गुरुबिरू गुरुबिरू कशाला पाहिजे. अरे बाबा गुरु पाहिजे एवढ्यासाठी जे तुला कळत नाही ते त्या सद्गुरूकडून तुला कळतं म्हणून गुरु पाहिजे. मार्गदर्शक म्हणतो आपण त्याला, गाईड असं म्हणतो. हे का म्हणतो आपण, की ते जे आपल्याला मार्गदर्शन करतात, ते जे आपल्याला ज्ञान देतात, ते ज्ञान इतकं महत्त्वाचं असतं की त्या ज्ञानाने आपण देवत्वापर्यंत मजल मारू शकतो. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे.
म्हणून तुका म्हणे राम तुझा तुझं पाशी, तुझा राम तुझ्याच जवळ आहे, पण ते तुला कळत नाही आणि कळणारही नाही, कारण तो राम आपल्या जवळ आहे, तो कसा आहे, तो दिसतो कसा, तो करतो काय, तो आहे म्हणजे कसं त्याला ओळखायचं वगैरे वगैरे जे आहे ते सद्गुरू शिवाय समजणे शक्य नाही, त्याच्यासाठी त्यानंच जाऊन विचारलं पाहिजे. तर सांगायचा मुद्दा असा की हे जे उपास्य दैवत ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा आपल्याच ठिकाणी आहे, आणि सर्वात म्हणजे परमेश्वर म्हणजे सर्वेश्वर, आणि हा जो परमेश्वर जो आहे हा सर्वेश्वर आहे. सर्वेश्वराचा अर्थ काय, सर्वामध्ये हा आहे म्हणून ह्याला सर्वेश्वर असं म्हणतात. परमेश्वर हा सर्वेश्वर का, तर सर्वामध्ये तो आहे म्हणून त्याला सर्वेश्वर असं म्हणतात. आणि म्हणून हा जो परमेश्वर अहम सर्वस्य प्रभावा मत्त सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्विता मया ततमिदं सर्वं जगद अव्यक्तमूर्तीनां मस्तानी सर्वभूतानी न चाहम केशो अस्ति. त्या सांगायचा मुद्दा असा की हा जो परमेश्वर जो आहे हा विश्वरूपाने प्रगट झालेला आहे आणि तो विश्वामध्येच पुन्हा वास करतो. लक्षात ठेवा, तो विश्वरूपाने प्रगट झाला, अनंतरूपे अनंतरूपे अनंतवेशे देखिले त्यासी म्या देखिले त्यासी बापरखुमा देवी वरू बापरखुमा देवी वरू खून बाणली ऐसी देखिला देखिला माये देवाचा देवो माये देवाचा देवो पिटला संदेहो पिटला संदेहो निमाले दुजे पण. किती सुंदर सांगितलं बघा, अनंत रूपे. मी शब्द काय वापरलाय, अनंत इन्फिनिट, अनंत रूप आणि अनंत वेश, अनंत रूप आणि अनंत वेश म्हणजे अनंत या शब्दाचा अर्थ फार आहे इन्फिनिट. आणि हे जे इन्फिनिट जे आहे ते अनंत रूपाने आणि अनंत वेशाने प्रगट झालेलं आहे, आणि हे जे प्रगट झालेलं आहे त्यामध्ये पुन्हा हे इन्फिनिट आहेत. म्हणजे जसा एखादी विहीर असावी, त्या विहिरीमध्ये 10 घागरी आहेत, त्या विहिरीमध्ये 10 घागरी आहेत, त्या 10 घागरीमध्ये पाणी आहे, म्हणजे पाण्यात घागर आहे आणि घागरीमध्ये पाणी आहे. तसं हा जो परमेश्वर जो आहे या परमेश्वरामध्ये अनंतकोटी ब्रह्मांड आहे आणि अनंतकोटी ब्रह्मांडामध्ये पुन्हा हा परमेश्वर आहे, म्हणून त्याला सर्वेश्वर म्हणतो. म्हणून हा परमेश्वर हा सर्वेश्वर, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की ग्रामदैवत मन म्हणजे बहिर्मन, कुलदैवत म्हणजे अंतर्मन सबकॉन्शियस माइंड, मूळ पुरुष म्हणजे जीवात्मा, उपास्य दैवत म्हणजे हृदयस्थ ईश्वर, ईश्वरच सर्वभूतांना, आणि पाचवा म्हणजे परमेश्वर म्हणजे सर्वेश्वर, जो सर्वामध्ये अनंतकोटी ब्रह्मांडामध्ये भरलेला आहे आणि ज्याच्यामुळे ही सगळी ब्रह्मांड निर्माण झालेली आहे, असा हा इन्फिनिट परमेश्वर हा सर्वेश्वर आहे, कारण तो सर्वात वास करतो. आता हे जर तुम्ही पाहिलं, हे सगळं शरीराच्या ठिकाणी आहे, मला सांगायचं हे सगळं जे आहे शरीराच्या ठिकाणी आहे, म्हणजे शरीर केवढं महान आहे, म्हणजे शरीर किती महान आहे, असं हे शरीर महान आहे. पण तुम्ही समजता लहान, तुम्ही स्वतःला लहान समजता, म्हणून मी अनेक वेळा सांगितलं, अरे तो परमेश्वर आहे ना, तो एक पायरी खाली उतरला आणि तो माणूस झाला, आणि म्हणून प्रत्येक माणूस हा परमेश्वराचा अवतार आहे. हा अमकार अमका माणूस अवतार आहे आणि तमका माणूस अवतार आहे खरं नाही, तूसुद्धा अवतार आहे परमेश्वराचा. अर्थात हे तू ओळखायचं की न ओळखायचं हे तू ठरव, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ओम शांती शांती शांती, ओम शांती शांती शांती, ओम शांती शांती शांती.
आनंदात ऐश्वर्यात सर्वांचं भला कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे